老板那边，老板那个，老板那老板嘞。नमानेची तयारी चालू आहे. स्वाती आहे, प्रणाली आहे. पण मी मिस केलंय थोडस, कारण की दोघींचे पण लग्न झाले. चहा प्यायला आलो तर आमची सर्व मंडळी आहेत, तुम्ही हाय करा, चाय पितो. नमस्कार फ्रेंड्स, मी महेश डिंगणकर. आपल्या एमडी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. नमस्कार. आज अजून एक नवीन ब्लॉग घेऊन मी तुमच्यासाठी आलोय, आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल आहे, कारण की आज आम्ही चाललो लग्नाला मामाच्या मुलीच्या, आणि बघू शकता वरती टाइम बघू शकता, आता 7:30 झाले, सकाळी 7:30 झाले, आणि आम्ही आता तयारी करतोय निघायची, कारण की 12:51 लग्न आहे. तर आता इथून आम्ही ट्रेन पकडणार दादरवरून. तर आजचा कसा ब्लॉग होतोय तो पूर्ण तुम्ही बघा, आणि आजची काय मजा येते आणि कसं वाटतंय व्हिडिओमध्ये स्पेशली काय असेल ते नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये बघा. तर आता आम्ही पूर्णपणे तयारी करतो. मी पण आता आंघोळ जस्ट करून आलोय, आणि आता कपडे वगैरे चेंज करून त्यानंतर मी अखी आम्ही तयारी करू फटाफट. तर मी चाललोय, माझी मम्मी आहे, भाऊ आहे, आम्ही चाललो आहेत. बहिणीच्या पायाला लागले त्यामुळे ती येत नाही, प्लॅन कॅन्सल करते येण्याचा. तर ते अजून पण झोपून आहे, बघू शकतो खाली पूर्ण पाय बसून पूर्ण झोपून आहे. तर मम्मीने आहेर वगैरे आणलाय, जो आम्ही आता लग्नामध्ये देणार आहेर तो आणलाय. तर आता मी फटाफट तयारी करतो आणि तुम्ही पुढे कंटिन्यू ठेवा. चल लेट्स गो. तर नमस्कार फ्रेंड्स, माझा लुक तर तयार झालाय, कपडे घातलेत मी, माझी तयारी झाली आहे. मम्मी पाठीमागे इस्त्री करते साडीची, भाऊ आतमध्ये आहे, फटाफट तयारी करतोय, चाय वगैरे पिते, आणि बहिणीचे आता जस्ट इस्त्री टेकली गरम गरम, मम्मी इस्त्री करत होती, पाय टेकलेलं, तिची झोप उडाले. फटाफट आम्ही निघतो आता फटाफट, आणि तयारी करून निघतो. तुम्ही पूर्ण बघा, थांबा, जाऊ नका कुठे. चला आता चटका बदला तिच्या कोलगेट लावते. बघू शकता आम्ही तयारी झालोय, मम्मी पण तयार झाले, भाऊ पाठीमागे, नरेश, मम्मी आता फोटो काढत बोलते. तर आम्ही तर फोटो वगैरे काढतो, फोटोशूट करतो, थोडं लुक कसा आहे. तर फ्रेंड्स आम्ही आता निघालोय, तयारी वगैरे झाले, आणि जवळजवळ टाइम खूप झालाय, 9 वाजले, तयारी करण्यामध्ये टाइम गेला. आम्ही फटाफट आता निघतो, तिथून आम्हाला बहुतेक तरी आम्ही टॅक्सी पकडून दादर स्टेशन पर्यंत जाणार, तिथून आम्हाला लोकल ट्रेन पकडून आम्हाला भाईंदर स्टेशनला जायचं आहे. तिथून उतरून जस्ट 1 किलोमीटर तरी अंतर आहे. तर हा कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल, नक्की आवडेल, तर तुम्ही पूर्ण बघा. आणि मामाच्या 5 पोरी तर असतील, एक तरी बघू भेटली तर. तिकडे जाऊन बघूया आमच्या आईसाहेबांसाठी कोण भेटते का तिकडे, तर शोधू लग्नामध्ये. जर भेटलीच तर तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पूर्ण दाखवेन, आणि आम्ही आता जातो लवकरच, तर पूर्ण बघा नक्की. चला बाय. गजब बेइज्जती है. फायनल दादर स्टेशनला पोहोचलोय, आणि दादर स्टेशनला आता जाऊन तिकीट काढतो. चल तिकडूनच तिकीट काढलंय भाईंदरचं, आणि आता आम्ही चाललो पुढे. Hey,
राहिले आता, पटापट ट्रेन पकडतो आणि निघतो. चला मग पुढे जाऊया. आम्ही आता जस्ट भांद्रे स्टेशनला उतरलोय आणि भांद्रे स्टेशनला उतरलो जवळजवळ आम्हाला अर्धा तासच लागला दादरहून इकडे यायला. फास्ट पकडलेली आणि आता वाजले 10:10 झालेत, लवकर पोहोचलोय. तर आत्ता आम्ही विचार केला की अजूनपर्यंत वरातही जे मुलीकडचे वगैरे आहेत ते अजूनपर्यंत हॉलवरती तरी पोहोचले नसणार, म्हणून आम्ही आता थोडंसं इथे नाश्ता वगैरे करतो आणि नंतर निघतो. कारण की 12:51 लग्न आहे आणि आम्ही पोहोचलोय 10:00. असे जवळजवळ वरात यायच्या आधीच आम्ही हॉलवरती पोहोचे पोहोचलो. इथून 1 किलोमीटर आहे, पहिला नाश्ता वगैरे करतो आणि त्यानंतर आम्ही जातो आता हॉलवरती.
नमस्कार फ्रेंड्स, मी आता लग्नामध्ये आलेलो. तुम्हाला बोललो मी ब्लॉगमध्ये ब्लॉगमध्ये जाणाऱ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे. तर पाठीमागे बघू शकता, मामाच्या मुलीचं जर लग्न ज्या मुलीचं झालं तर त्यांचं जेवण चालू आहे पाठीमागे. आणि इथे आत्ता माझ्याबरोबर दोन मुली आहेत. त्या दोन मुली दुसऱ्या कोणत्या नसून तर त्या मामाच्याच मुली आहेत. ती स्वाती आहे आणि प्रणाली आहे. त्या पण मी मिस केलं आहे थोडंसं, कारण की दोघींचे पण लग्न झाले. गजब बेइज्जती है. एक लास्ट आमच्या मामाची मुलगी बाकी होती, तिचं आता जस्ट लग्न झालंय. तर एकच होती, बाकी आता मुलांची लग्न आहेत. तर त्यांचे हळूहळू होईल. कमी ब्लॉग तुमचा टाइम टू टाइम तो ब्लॉग व्हिडिओमध्ये घे, तुम्हाला दाखवेलच नक्की. तर मग मी त्या घरी त्या आईचा एक ब्लॉग बनवणार आहे जेवणाचा. तर रेसिपी काय असेल म्हणजे तो स्पेशल रेसिपी असेल, पुरणपोळी असेल, चिकन असतील, चिकन वडे बनवतो. मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी आपल्या चॅनलवरती दाखवेन. तर तुम्ही तो नक्की बघा. मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देईन. तर तुम्ही तो पूर्ण प्रॉपर बघा. मंडळी आता आम्ही आलो चहा प्यायला. सर्व आमचे मंडळी आहेत जे चहा प्यायला आले. बघू शकता साईदम म्हणून चहा आहे अमृततुल्य. तर आता आम्ही सर्व चहा पितो. थोडंसं डोकं आमचं दुखायला लागलं, त्यामुळे थोडं आम्ही सर्व जण चहा प्यायला आलो. तर चला आता चहा पिऊया. आमचं सर्वांचं डोकं दुखायला लागलेलं म्हणून आम्ही आता चहा प्यायला आलो. तर आमचे सर्व मंडळी आहेत, तुम्ही हाय करा. चहा पितो, थोडं थंड करतो डोकं. आणि आम्ही आमच्या मुलीला म्हणजे त्याच्या तिच्या घरी सोडायला आता निघतो. तर चला जाऊया. नमानाची तयारी चालू. हे प्रभू, हे प्रभू, हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ, गला में पानी आ गया. जन्म घेते काय का घरी, तरी जाते का परक्या घरी. असं दैवते का घरी, नारी अभागी का होई. जन्म घेते काय का घरी, तरी जाते का परक्या घरी. हॅलो फ्रेंड्स, तर मग आपण आज लग्नाला जाऊन आलो, मामाच्या मुलीच्या लग्नाला जाऊन आलो. आणि तुम्हाला ते मी बाकीच्या मामाच्या मुली आहेत त्यांची पण भेट करून दिली. आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला काही तिथे कोण भेटलं तर नाही, तर मम्मी बसले. तर आमच्यासाठी काही शोधाशोध चालू होती पण नाही भेटले कोण. तर ठीक आहे, नेक्स्ट टाईम आपण वापस ट्राय करू. तर ही व्हिडिओ कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तर तोपर्यंत बाय बाय, भेटूया तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.